पाहण्यासाठी यूट्यूबवर CBS न्यूज मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉनवर प्रेस करा किंवा वर दिलेल्या लिंकला एक सेकंद प्रेस करा आणि आपल्या परिसरातील सर्व बातम्यांचा आनंद घ्या. नमस्कार, CBS न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. चला पाहूया पुन्हा एकदा सुरू होत असलेल्या आमच्या दुष्काळी झळा हा स्पेशल रिपोर्ट. सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा विचार करून CBS न्यूज मराठीच्या टीमने तालुक्यातील चारा छावणीवर जाऊन त्या भागातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. ते आम्ही दुष्काळी झळा हा स्पेशल रिपोर्टच्या 9व्या भागात आम्ही दाखवणार आहे. सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी येथील विकास सेवा सोसायटी या चारा छावणी व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. सांगोला तालुक्यातील जवळा व तरंगेवाडी आसपासच्या परिसरात तीव्र दुष्काळ आहे. पाण्याचा थेंबही शोधून सापडत नाही. गेली 4 ते 5 महिन्यांपासून दुष्काळाचा तीव्र सामना येथील नागरिक करीत आहेत. मात्र शासनाने विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून चारा छावणी चालू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पशुधनाला छत्र दिले आहे. मुग्या जनावरांसाठी ही छावणी वरदान ठरत आहे, मात्र छावणी चालकासाठी मारक ठरत आहे. कारण अद्याप शासनाकडून 1 रुपयाचेही अनुदान मिळाले नाही, त्यामुळे अक्षरशः चालक व सहकारी मेटाकुटीस आले आहेत. या लोकांच्या थोड्याफार प्रमाणात तक्रारी आहेत. या चारा छावणी संदर्भात शेतकऱ्यांच्या व छावणी चालकांच्या प्रतिक्रिया पाहूयात. कुठलं गाव आहे? तरंगेवाडी. किती दिवस झालं छावणी चालू? 1.5 महिना झाला. रोज व्यवस्थित का मिळते का चारा? बदलून मिळेना चारा. बदलून मिळेना? कुठला चारा मिळतो रोज? उसाचा चारा मिळतो. आणि पेंड? पेंड 1/2 किलो देते. खोबराचा म्हणजे मिळतो पण 1/2 किलो देते. 1/2 किलो देते? हा, पण ती 3 किलो आठवड्याला 3 किलो असते एका जणावर. आणि पाण्याच का? पाण्याची सोय आहे. पाणी सोय आहे का? दुसरी काय अडचण? दररोज मिळतोय चारा? चारा दररोज मिळतो. काय नाव आपलं? छावणीवर सगळं मिळतं व्यवस्थित? छावणीवर म्हणजे चारा जरा बदलून पाहिजे. ऊस रोज खाऊन खाऊन पुरं हे व्हायला लागले, म्हणजे त्यांचं दात बीत जीवा बाद व्हायला लागले, त्या खायच बंद झाले. ती ऊस चारा बदलून पाहिजे आम्हाला. या चारामध्ये दुधाला काय फरक पडतोय? दुधाला 100% म्हणजे जवळजवळ लईच कमी आले दुधाला. जे काही 12 लिटर दूध देत होते ती 6-7 लिटर वर आले दुधाला. चारा बदलून मिळाला पाहिजे. चारा बदलून मिळाला. पेंड किती मिळते? पेंड एवढी कमी मिळते की 1/2 किलो तसं काहीच होत नाही. पेंड रोजची 1 किलो तर पाहिजे कमीत कमी. शासनाने वाढवून दिली पाहिजे. शासनाने पेंड वाढवून दिली पाहिजे. माझे तुकाराम करंडे. आता उद्या बेंदूर आहे. हा, आता हा बेंदूर छावणीवर साजरा करायचा का? आता छावणीवर साजरा होणार आहे. आता घरी जर जाऊ शकत नाही. मग काय बेंदरा तयारी काय आहे? काय केली तयारी? म्हणजे काय इथं नुसता ऊस घालूनच जनावर जगवायची पाळी. आता दुसरं काय पाहिजे? आता दुसरं काय, त्या जरा हिरवा चारा पाहिजे, काहीतरी त्याची बदल पाहिजे. कंड कोंड बाजारात आणली का? आता बाजारात पैसे नाही तर आणायचं कुठनं? छावणी चालकन काय तयारी केली? काय करू शकत नाही. शासन काय ह्याच्यावर करू शकतंय का? छावणीचं नाव काय आपलं? विकास सेवा सोसायटी जवळा तरंगेवाडी संस्थेच्या नावाने छावणी मंदिर आहे. किती जनावर आहेत? जनावर लहान आहेत 900, मोठी 986 आणि लहान 158 असे 1144 आहे. इथं सगळ्या सुविधा आहेत का? सगळ्या एकूण सुविधा आहेत. पाण्याची भरपूर प्रमाणात सोय केलेली आहे. दोन मोठं पाण्याचं खड्डे मारून त्यात प्लास्टिक कागद टाकून जवळजवळ एका एका खड्ड्यामध्ये 5 ते 6 टँकर बसणार असं खड्डे मारून त्याच्यावरती हे केलेलं आहे. कागद टाकलेलं आहे, पाणी फुल धरणं तुम्ही आताही बघून येऊ शकता. दोन्ही खड्ड्यामध्ये फुल पाणी आहे आणि त्याच्यामध्ये सिंगल फिल मोटरी बसवून प्रत्येक जनावराच्या दावणीपर्यंत पाईपलाईन करून पाणी नेलेलं आहे. दोन्ही खड्ड्यामध्ये सिंगल फिल मोटर आहे. वीज कनेक्शन घेतलेलं आहे लाईटचं. चारा आम्ही 18 किलो प्रमाण देत आहे. पेंड किती देत आहे? पेंड 7 दिवसांमध्ये 3 किलो देणार अशा प्रमाणात आम्ही त्यांना पेंड देतो. कुठली पेंड देत? पेंड गोदरेजची पेंड आहे आपल्याकडे.
आणि पाणी कुठं आणतंय? पाणी आम्ही टँकरनं बाहेर विकत घेतोय सगळं, जनावरांसाठी सगळं टँकरनं विकत घेतोय पाणी. पिण्याची काय? पिण्यासाठी एका बोर मध्ये येतं आम्हाला, येते एका बोरचं पाणी शेतकऱ्यांना पिण्यासाठी भरतोय. आणि तिथे कूलर ठेवलेले आहे आम्ही, थंड पाणी शेतकऱ्यांना पिण्यासाठी कूलर बसवलेला आहे. दिवसभर शेतकऱ्याला भरपूर थंड पाणी मिळते. शासनानं बिल दिली का नाही अजून? शासनानं आतापर्यंत एकही रुपया बिल दिलेलं नाही. कसं चालतंय सगळं? ही सगळं पतीवरती संस्थेच्या किंवा चालकांच्या ह्या सगळ्यांच्या पत वापरून आतापर्यंत छावणी चाललेली आहे. तरी सरकारनं लवकरात लवकर बिल द्यावीत ही एक नम्र विनंती. आता उद्या बेंदोरा आलाय, बेंदोरासाठी काय? बेंदोरासाठी आम्ही एकच सुविधा शेतकऱ्याला देणार आहे. कडवळ मागवलेला ऊस बदलून त्यांना कडवळ देणार आहे. आणि त्यानंतर पाणी आम्ही भरपूर प्रमाणात भरून ठेवलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जनावर धुण्यासाठी आम्ही छावणीच्या वतीनं पाणी त्यांना देणार आहे, जनावर धुण्यासाठी बेंद्राच्या सणामुळे. आणि बदलून चारा कडवळाचा देण्यात येणार आहे अशी सुविधा.